आईडीचा कापा का का तू माहिती हाय फ्रेंड वेलकम टू माय दिस कॉर्नर हाय मायरा हाय कशी आहेस ग मी बरी आहे आ मी तिकडे येलो आहे येलो येलो ओके ओके लाम सर आता बघ दिसलो दिसलो का दिसलो ओके ओके खूप स्पेशल असणार आहे यस यस काय आज श्वेता आज आहे बेडरूम टूर येस बेडरूम टूर चालू करायच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे मॅट्रेस आणि आम्ही मागे लॉकडाऊनच्या रुटीन व्लॉग मध्ये सांगितलं होतं की मॅट्रेस घ्यायचं चाललंय तर रिसर्च केला मी सगळं भरपूर आणि आम्हाला एक दोन रिप्लाय पण आले की तुम्ही त्याच्यावरती पण एक व्लॉग करा येस येस काय करताय कसं आहे येस सो आता आपण ती मॅट्रेस ओपन करूया घालूया आणि मग आपण रूम टूर ला चालू करूया हे की नाही काय झालं मायरा अयो वाव निघाल असं कसं निघाल इट्स ओके आता ओके चलो आपण गादी घालूया चला सो ही आहे ती मॅट्रेस आम्ही घेतली आहे flowmattress.com या वेबसाईट वरून आम्ही घेतली आहे ऑनलाईन घेतली आहे पहिले तर जेव्हा ही मॅट्रेस आली तेव्हा आम्ही थोडा विचार करत होतो की ही 6-7.5 फुटाची मॅट्रेस एवढी बॉक्स मध्ये कशी आली नंतर आम्ही थोडं बघितलं त्याचं जे आर्टिकल वाचले तेव्हा कळलं की ते व्हॅक्युम प्रेस करून देतात म्हणजे असं कोंबू नाही करत काय ती कंप्रेस करून देतात म्हणलं आता बघू नाहीतर गडबड होऊन जायची की नाही बघा बघा नाही तर पहिले परत पाठवलं लागेल पण परत पाठवायची अशी काही नाही समजा जरी मॅट्रेस वापरली श्वेता आणि जरी आपल्याला वाटलं की नाही बरोबर आहे तर आपण अशी मॅट्रेस परत रिटर्न करू म्हणजे एक पॉलिसी आहे 100 days ची सो 100 days तुम्ही ट्राय करू शकता तुम्हाला जर नाही आवडलं तर यू कॅन सेंड इट बॅक नो क्वेश्चन्स आस्क्ड तर ती एक पॉलिसी होती ना त्याच्यामुळे आम्ही खूप जरा संतुष्ट होतो म्हणजे समजा नाही आवडली तरी आपल्याला परत पाठवता येईल चल आपण ओपन करूया आता मायरा आली खाली मायरा खाली आली का हो आणि आम्ही सेम लगेच पिलो पण त्याच मागवलं उशी मायराची उशी मायरा हात लांब कटर पासून हात लांब पहिले आपण आपली गादी ही काढूया आपली गादी पहिले काढूया मग हे टाकूया आपण हे चालेल पहिले ही गादी काढून घेऊ आणि मग हे करू चला मायरा खाली आता आपण टाकू याच्यावर मॅट्रेस आणि त्या साईडला काही स्टोरेज आहे त्याच्या खाली आणि इथेही काही स्टोरेज आहे या साईडला काही अंथरूण आणि एक्स्ट्रा जी गेस्ट आली की आम्हाला लागतात इथे हे बॅग्स आहेत ज्या आम्ही वापरत एक्स्ट्रा बॅग्स एअर बॅग्स आणि या साईडला आहे जे काही एक्स्ट्रा सामान सामान आहे उशा काही इकडे डम करता येईल स्टोर करता आम्ही ते ठेवलेलं आणि हे मायरा पडू नये म्हणून हे बघितलं होतं तुम्ही आपण एक करूया खाली आणि आता आपण टाकूया मॅट्रेस ready
मायरा सुपर एक्साइटेड हा जो फोल्ड गेला होता ना त्याच्यामुळे आम्ही थोडं जरा कन्फ्युज होतो की म्हटलं आपली गाडी आहे की हो मला आधी वाटलं सिंगल आहे की काय सिंगल काय चाललं ग आवाज कसला येतोय ते व्हॅक्युम आहे होतं त्याचं अच्छा सगळी हवा निघाली ना यातनं हे व्हिडिओज आम्ही युट्यूब वरती भरपूर बघितले भरपूर रिसर्च केला पाण्याचा ग्लास ठेवून ग्लास ठेवायचे आणि बाजूला उड्या मारायचे बर त्याच्या आधी आपण सांगूया का आपण ही मॅट्रेस म्हणजे का आपण हीच का घेतली असं सर्वात पहिलं तर ही मॅट्रेस आम्ही ऑनलाईन घेतली फ्लो मॅट्रेस .com या वेबसाईट वर आणि द व्हेरी इम्पॉर्टंट थिंग विच इन्फ्लुएन्स टू बाय दिस मॅट्रेस वॉज 100 days फ्री ट्रायल आहे म्हणजे तुम्ही ही मॅट्रेस घ्या 100 दिवस वापरून बघा तुम्हाला जर नाही आवडली तर ते परत घेऊन जाणार सो ते चांगली गोष्ट होती बिकॉज ऑनलाईन प्रोडक्ट घेतो आपण तर थोड्यांना कातकूच असते अरे काय येईल बरोबर नाही बरोबर येईल आणि आम्ही साईज दिलेली ती पण एकदम परफेक्ट आली त्यामुळे ते एक चांगली गोष्ट होतं की आपण हे टेन इयर वॉरंटी आहे आणि युजली आपण गाडी 7 ते 8 वर्ष मॅक्झिमम 10 वर्ष वापरतो आपले पहिले 11 वर्ष झाले त्यामुळे 10 इयरची वॉरंटी आहे ती एक चांगली गोष्ट होती सो या सगळ्या गोष्टी एकंदरीत बघून आम्ही डिसिजन केलं की नाही आणि मेन सगळ्यात मेन मार्केट पेक्षा प्राइस कमी येस ऑफलाईन बाहेर ज्या मॅट्रेस आम्ही बघत होतो या सगळ्या जे काही आम्हाला पाहिजे होतं सॉफ्ट पद्धतीचं आणि सगळं तर ती कॉस्टिंग खूप जास्ती 45,000 पण ही पण ही आम्हाला खूप चांगल्या प्राइस ब्रॅकेट मध्ये मिळाली आहे आणि ही गाडी जिकडनं घेतली आहे त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण टाकेलच flowmattress.com आणि आता तुम्हाला त्यांचा वेबसाईट पण फ्लॅश होत असेल आणि आता आपण करूया आपल्या होम टूर ला सुरुवात काय माहितीये होम टूर काय होतं माहितीये एवढे मेसेजेस कमेंट्स आहेत आम्हाला होम टूर माझ्या तोंडात बसून गेले होम टूर येणार 50K किती 50K ला आपण होम टूर करणार आहे चला आता आपण स्टार्ट बेडरूम आमचा आणि ही नवी नवी कोरीपुरी गादी येस सो लेट्स स्टार्ट करूया या साइडने या डोअरच्या बाजूला असं एक छोटा कपाट आहे आणि त्याच्यामध्ये आहे आम्ही जे रेग्युलर वस्तू युज करतो त्या तुझं काय चाललंय काय ग इम्पोर्टिंग वर्स सॅनिटाइज ओबी हो हो बाई ग हा येस मायरा सवंगडीला जायचे ना तेव्हा आम्ही तिला हे बॅग मध्ये जायचो व्हेरी इम्पॉर्टंट गुड गर्ल तर याच्यात आहे आमच्या सगळ्या मेडिसिन जे रेग्युलर लागतात ना क्रोसिन वगैरे ते सगळं आणि अगदी सुई दोऱ्यापासून सगळं आहे जे नेहमी लागतं मायराचे काही मेडिसिन असं आणि हे असं बंद केलं की कळणार पण नाही इथे काही येस बिकॉज हे आणि हे दोन्ही फ्लश होत त्याच्यामुळे समजत पण नाही आणि हे मी लास्ट लॉकडाऊन मध्ये बनवलेलं मी तेव्हाचा फोटो आहे आणि हे मंगूचा कपाट हे माझं वॉर्डरोब आणि मी मम्माचे कपडे घालून घालते
यस 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 हे माझं वॉर्डरोब आणि मला बरेच लोक विचारतात तुमचं मेकअप किट दाखवा मेकअप किट दाखवा. माझ्याकडे अगदी खरंच काही नाहीये, मी खूप थोडस काहीतरी वापरते, त्यात पण मी नक्की त्याचा एक व्हिडिओ करेन. हे बघा अगदी छोटस काहीतरी आहे, त्याचा एक व्हिडिओ करून मी तुम्हाला नक्की दाखवेन. नक्कीच नक्कीच, वी विल लव टू सी. आणि खाली एक ड्रॉवर आहे. का तू माय टी शर्ट घालते सारखी सारखी? येस. हे आहे डॅडीचं वॉर्डरोब. आणि खालच्या साईडला असं सगळे त्यांचे कुर्तीज वगैरे ठेवले. हे माझे ट्रेडिशनल वेअर ते इथे आहे. आणि तुम्हाला अजून मी डॅडीचे एक स्पेशल वस्तू दाखवते. डॅडीचे खूप सारं कलेक्शन आहे. थांब, त्याच्यासाठी एक बॅग घेतली आहे त्यांनी. सो हे आहे माझं वॉच कलेक्शन. मला वॉचेस खूप आवडतात, तर त्याच्यासाठी मी एक स्पेशल बॅग घेतली होती. खूप मला फॉन्ड आहे, आय एम व्हेरी फॉन्ड ऑफ दिस वॉचेस. मला दे ना. घेऊ शकतो. हे माझं सगळ्यात पहिलं वॉच घेतलं होतं. बंद करा. चले. आणि मी मला खूप सारे सँडल्स शूज घ्यायला खूप आवडतं. म्हणजे माझं त्याचं खूप मोठं कलेक्शन आहे. आमच्या शू रॅक मध्ये अर्ध्या पेक्षा जास्त माझ्याच असते. हे होतं डॅडीचं वॉर्डरोब. इकडे त्यांचे हे टायज म्हणजे सगळे इकडे आहे. आणि अजून एक गोष्ट, इकडे पण माझे कपडे. आणि श्वेता सगळ्यांच्या कपाटामध्ये घुसते. ती माझ्या कपाटामध्ये पण घुसलेली आहे. ती मायराच्या कपाटामध्ये पण घुसली आहे. ती तिकडे पप्पांचा एक कपाट आहे, त्यांच्या कपाटामध्ये पण तिचे कपडे. सगळ्यांच्या कपाटात घुसते ना गई. पप्पांनी ठेवले स्वतःच. म्हणजे तिला एवढे कपडे कमी पडतात, त्याच्या म्हणजे जागा कमी पडते की दुसऱ्यांच्या कपाटात शिरते. त्या साईडला जे आहेत ना, तिथे जे काय आमचे शेरवानी आहे लग्नाचे किंवा माझे आणि आईंचे लॉंग गाऊन्स आहे, त्याचं एक वेगळं कपाट आहे. येस, ते पण मी कधीतरी तुम्हाला दाखवेन. नक्कीच. आणि हे असं छोटंसं आम्ही एक आपल्याला रेग्युलर ज्या गोष्टी लागतात, कप पाकिट म्हणा घड्याळ म्हणा, ते आम्ही असं इथेच ठेवतो. म्हणजे लगेच आपल्याला घ्यायला बरं पडतं. हो, आणि आम्ही एक टी शर्ट काढला ना की सगळे टी शर्ट पाडतो. आता हे तर तुम्ही बघितलंच आहे, मायराचं वॉर्डरोब आहे. आणि हे जस्ट आमचं असं फाईल्स वगैरे आणि ते बॅग्स ठेवतो. म्हणजे बाहेरून आलं की इकडे तिकडे कुठेतरी काय काय ठेवायला नको. आणि मेन तुम्हाला आमच्या घरामध्ये ना कुठेच काय लटकवलेलं असं काय दिसणार नाही. म्हणजे आम्हाला आर्टिफॅक्ट्स म्हणा किंवा पेंट असं काही जास्ती करायला नाही आवडत. जेवढं सुटसुटलं असेल तेवढं चांगलं. म्हणजे आम्हाला मोकळं आवडतं, जेणेकरून ते साफ करायला रेग्युलर बरं पडतं. कारण खूप धूळ पण येते. आम्ही खिडकी नेहमी उघडी ठेवतो, आम्हाला ते खूप आवडतं. आणि सुटसुटलं राहिलेलं बेटर राहतं. हे वॉच मला श्वेताने गिफ्ट केलं होतं. बघितलंय सगळ्यांनी बघितलं. आणि एक मिनिट, हे प्रत्येक रूम मध्ये आमच्या कापूरच हे ठेवलं आम्ही. प्रत्येकाच्या रूम मध्ये आहे, इव्हन कपाटामध्ये पण. कपाटामध्ये पण लागलं. येस, हे कपाटामध्ये पण आहे, इव्हन आपल्या गाडीमध्ये पण आहे. मायराच्या वॉर्डरोब मध्ये होतं तेव्हा सांगितलेलं. आणि इकडे आहे मिरर. आणि मिररच्या खाली असं बसायला पण केलंय. आणि खाली हे पण आहे सर, म्हणजे तुम्ही इथे बसू शकता. हा, हे असं बाहेर पण येत. आणि इथे माझं सगळं ज्वेलरी कलेक्शन आहे. आणि त्याच्यामध्ये हे सगळं स्पेशल आहे माझं, जे माझ्या लग्नाचे आहेत आणि ज्याच्यावर माझं आणि यांचं नाव आहे. yes. श्वेता गौरव. माझं नाव तुझं करूया ना बाबू. हा, करूया आपण. ओके. त्यानंतर इथे बेडच्या खाली ड्रॉवर आहे. रेग्युलर लागणारे जी अंतरुण आहेत ना आमची, ती सगळी इकडे आहेत. त्याच्यामध्ये रेग्युलर लागतात आम्हाला ती. त्या साईडची जी आहेत ते सगळं बंद केलेलं आहे, त्यामुळे ते ऍक्सेस नाही करता येणार. ते फक्त जेव्हा गादी काढूच तेव्हा आपल्याला घेता येत. मायराचं, मम्मा डॅडीचं. Yes. म्हणजे
म्हणजे आमच्या घराने ना प्रत्येक गोष्टीला एक जागा दिलेली आहे आणि ती वस्तू ही सगळ्यांना सवय की ती वस्तू वापरल्यानंतर आम्ही ती तिथेच नेऊन ठेवतो. पण मायराला पण आता ती सवय लागली की ती तिचे टॉयज खेळते आणि परत ती त्या जागेवर नेऊन तिचा एक वेगळा टॉयचा एक आम्ही एक कप हे केलंय दोन ड्रॉवर केले जिथे ती फक्त तिचे टॉयज ठेवते. म्हणजे साधा अगदी स्क्रू ड्राईव्ह पण असेल ना तो काढला ना ज्याने कोणी काढला तो लगेच तिकडे जाऊन तिथे ठेवतो. हे ड्रॉवर खालचं हे दाखव हे बसायला केलं स्टोरेज आहे याच्यामध्ये खाली स्टोरेज आहे म्हणजे मायराचं एक्स्ट्रा सामान असेल ते सगळं याच्यामध्ये. आणि हे आमच्या प्रिन्सेस वॉर्डरोब जे तुम्ही बघितलं होतं आणि माझा रेड फ्रॉक एवढा स्पेशल मला खूप आवडला फिरून रेड येस तिला रेड फ्रॉक खूप आवडतो. जरा ओपन करा बघू दे आम्हाला जेणे कोणी म्हणजे तुम्हाला जर हा ब्लॉग मायराचा वॉर्डरोब ब्लॉग आहे तो एक ब्लॉग आहे तो मी इथे आय बटन मध्ये टाकेल तुम्ही बघू शकता. आम्ही सगळ्या मायराचा पूर्ण वॉर्डरोब दाखवला होता. आणि हे श्वेताने ना बाहेर घेतलं होतं आता गेलं याचे लाईट्स गेले त्याच्यामध्ये सेल टाकायचे. आम्ही क्रॉफर्ड मार्केटला गेलो होतो तेव्हा या श्वेताने हे घेतलं होतं. ऍक्च्युअली मला आहे ना हे सगळं मला करायचंय गार्डन सारखं म्हणून मी होम टूर आणि रूम टूर साठी थांबलेली. पण आता लॉकडाऊन झालं तर ते कधी होईल माहिती नाही. तुमच्याकडे पण काही आयडिया असतील ना इकडे करायला तर तुम्ही पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा. येस येस येस. आणि बऱ्याचदा असं होतं की मी कपाटात एक गोष्ट काढली की पूर्ण कपाट अस्तव्यस्त होऊन जातं आणि श्वेताला ती प्रॉपर लावायची सवय आहे. म्हणजे इव्हन नाशिकमध्ये पण जाते ना मम्मीकडे म्हणा किंवा गावाला तर ती कपाट लावत बसते ते पण बस कर पण तिला ते प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित म्हणजे कोण आलं ना उघडलं की ते चांगलं वाटलं पाहिजे. आणि सेम आईंचं पण आईंचं तर त्याच्यापेक्षा जास्त ऑर्गनाइज बापरे. म्हणजे चिकट पट्टी घेतली की चिकट पट्टीच्या बॉक्स मध्येच गेली पाहिजे. पण त्याच्यामुळे ती आम्हाला पण सवय लागली आणि आता ती मायराला पण लागते म्हणून तुम्हाला जास्त आमच्या घरात खूप बसा क्लटर नाही दिसणार तुम्हाला. आणि अजून एक मी बनवून घेतलं खास माझ्यासाठी. आधी इथे वेगळे होते कर्टन्स पण मला ना उजेड आवडत नाही म्हणजे झोपताना म्हणून मग आम्ही असं ब्लॅकआउट लावलं. म्हणजे तुम्ही दुपारी किती येऊन पडदा लावला दुपारी आमच्याकडे ऊन येत पण इथे अगदी काळोख असतो. येस येस पूर्ण ब्लॅकआउट असतो त्यामुळे हे मी खास बनवून घेतलेले. येस आणि आता लास्ट मी तुम्हाला दाखवते वरती काय आहे. मायराच्या वॉर्डरोब नंतर पण मेसेज आलेला की वरचं पण दाखवू असं ते पण मी तुम्हाला दाखवते. आपण स्टूल घेऊन या. सो होस्ट इज स्टे आणि हे आहे वर्किंग स्टोरेज. ज्या गोष्टी आम्हाला खूप रेअरली लागतात त्या सगळ्या इथे आहेत. बॅग्स हे या माझा फेटा लग्नाचा फेटा आम्हाला लग्न फेटा. येस येस आणि बॅग पण एकात एक घालून असे सगळे ठेवले आहेत. आणि तसंच मायराच्या कपाटाच्या वरती पण सेम आहे. हो याच्यावर कमेंट पण आलेली आपल्याला की हे दाखवा साडी लेंगा तर इथे पण आहे गौरवचा फेटा आणि इतर काही सामान आहे माझा लेंगा आहे आणि इकडे पण एक्स्ट्रा स्टोरेज आहे जे आम्हाला लागत नाही म्हणजे खूप रेअर लागत. आणि हे आहे बाथरूम लॉकडाऊनच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आम्ही इथे खूप धमाल केली. म्हणजे आम्ही खूप कमी वेळा असं करतो बट ठीक आहे यार मजा करायला पाहिजे थोडी यार. आणि मुलं तरी काय करणार घरामध्ये बसून. ओके आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की हा जो टेबल आहे ना हा मी होम सेंटर मधून घेतलेला. बाहेर घेऊ आपण बाहेर घे एक मिनिट. हा खूप म्हणजे आधी मी थोडा विचार करत होतो म्हटलं पाहिजे की नाही पाहिजे पण जेव्हा घेतलं आणि मायरा हे युज करायला लागली ना तेव्हा खूप चांगलं होतं. म्हणजे ज्यांना ज्यांचं वेस्टर्न वॉशरूम आहे आणि लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खूप चांगली. हो म्हणजे ते स्वतःचे स्वतः जाऊ शकतात आता. येस ती एक चांगली गोष्ट होती. हे होम सेंटर मध्ये अवेलेबल आहे. हा तुम्ही कधीही कुठल्याही होम सेंटर मध्ये गेलात तरी तुम्हाला ते मिळेल आणि ते असं ठेवतो जेणेकरून मायरा ते जाऊन बसू शकते. आणि ही आहे सगळ्यात स्पेशल गोष्ट.
की आहे मायराचा पहिला दिवसाचा फोटो आहे हा, ज्या दिवशी मायरा झाली त्या दिवशीचा. आणि हा फोटो काढला होता माझ्या भावाने रितेश, ज्यांनी पेंटिंग केली होती. हा तो फोटो आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सांगायचं विसरलो आहे, काय आपल्या रूम मधन दिसणारा व्ह्यू. येस, अनऑब्स्ट्रक्टेड व्ह्यू आहे. संध्याकाळ झालेली आहे, ऑलमोस्ट एक 8:30 वाजले. दिवाळी मध्ये तर एवढं सुपर दिसत ना, म्हणजे सगळीकडे लाईट दिसतात, अगदी हायवे पण दिसतो. आणि चांद मामा पण आलाय शोनो बघ. गाडीचं फील घेतोय आम्ही. येस, खूप छान आहे गाडी. नरम नरम मऊ मऊ आहे की ना मायरा, आवडली तुला गाडी? नाही, गाडी खरंच छान आहे. छान आहे. आणि इनिशियल म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन खूप छान आहेत गादीचे. आम्ही नंतर एक परत एक व्लॉग करू की हे गादी वापरल्यानंतर कशी वाटते, काय आहे ते पण तुम्हाला सांगू. नक्की शेअर तुमच्या बरोबर शेअर करू. जे काही या गादी घेण्याचे जे काही डिटेल्स आहेत, वेबसाईट म्हणा किंवा काही, ते सगळे आम्ही ते सगळे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकू. तुम्हाला आता त्यांचा वेबसाईटचा ऍड्रेस फ्लॅश होत असेल तो या व्हिडिओ मध्ये. आणि हा होता आजचा रूम टूर, आमची बेडरूम टूर. तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा. अँड डू लाइक शेअर कमेंट अँड सबस्क्राइब टू माय दिस कॉर्नर. यस यस. सो आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर.